नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. जय भारतनगर न्यू गोविंदवाडी कचेरी येथील नागरिकांनी काश्मीर पुलवामा येथे आलेल्या शहीदांना श्रद्धांजली दिली. यावेळी मोठ्या संख्येमध्ये विभागातील नागरिक व जागृती महिला मंडळ उपस्थित होते. यावेळी मोमबत्ती लावून शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक कैलास शिंदे, अमान अमाज पार्टीचे निसार शेख, युसुफ मेनन, काशीनाथ गवली, विलासभाई अन्सारीभाई, जागृती महिला मंडळ अध्यक्ष सनम शेख, नसीम खान, असमर्थ नागरिक सेवाभावी संस्थाचे हरुणभाई शेख, राजू खान, राजन दुबे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आज 14 फेब्रुवारीला देशात जो पुलवामा येथे आपल्या सैनिकांवर जो दहशतवादी हल्ला झालेला आहे, तर प्रथम आम्ही जय भारत नगरचे सगळे समाजातर्फे, मुस्लिम समाजातर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. कारण काय की हा आपल्या सैनिकांवर आणि आपल्या देशावर झालेला भ्याड हल्ला आहे आणि याच्यात आपले जवळजवळ 42 जवान शहीद झालेले आहेत आणि त्या जवानांना आज श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे होतो. तर त्यासाठी आम्ही इथे सगळे जमा झालेलो आहोत. आमचं सरकारला एकच सांगणं आहे की जे आमचे जवान आहेत हे आज म्हणजे बघितलं तर मागच्या ह्या 4-5 वर्षात बरेच जवान आपले आज शहीद झालेले आहेत. जवान जर लढाईत शहीद झाला तर आम्हालाही बरं वाटेल की ते पाकिस्तान विरोधात लढाईत शहीद होतात, परंतु इथे असं झालं आहे की अंतर्गत जो दहशतवाद आहे आपलेच लोक आपल्या जवानांच्या विरोधात लढत आहेत आणि तिथे आपले जवान शहीद होतात, ही चुकीची गोष्ट आहे आणि हे सर्व प्रकार थांबले पाहिजे. आपल्या जवानांचं बलिदान हे व्यर्थ जाता कामा नये. पुलवामामध्ये हमला हुआ, हम उसका पुरजोर विरोध करते हैं और ऐसा होना नहीं चाहिए, क्योंकि देश के जवान ही अगर इस तरीके से मारे जाएंगे तो देश का क्या होगा. और मैं सरकार को ये बोलूँगा कि ये सरासर सरकार की लापरवाही है. कहीं ना कहीं इतना असला बारूद जो आया है देश में तो कहाँ से आया और कैसे आया इसकी सरकार को जानकारी नहीं थी. सरकार को इसके ऊपर जल्द से जल्द एक्शन लेना चाहिए. मैंने ये पहले भी कहा था और अब भी कहता हूँ, सरकार को एक्शन लेना चाहिए. हमारे जो भारत जय भारत नगर के जितने भी लोग हैं हर धर्म के हैं और ये सब चाहते हैं कि इसके बाद कोई सेना या कोई ऐसा नुकसान ना हो देश को कि जिससे जिसका देश को भुगतान भोगना पड़े. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.